सध्या राज्यावर कुठलीही विशेष सिस्टीम नाही आहे, परंतु कमोरियन एरिया व लगतच्या भागावर हवेची चक्राकार स्थिती असल्यामुळे साऊथ इस्टर्ली वारे राज्याच्या दक्षिण मध्य भागावरून जात आहेत. तसेच उत्तरेकडून येणारी थंड हवा मध्य प्रदेश व मध्य भारतातून राज्यापर्यंत येत आहे. त्यामुळे आज गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते अतिहलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढील 72 तास रात्री किंवा पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 72 तास आकाश मुख्यतः निरभ्र राहील, पण अधूनमधून आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील 4-5 दिवस किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवस महाराष्ट्राच्या उत्तर व मध्य भागात किमान तापमानात 2 डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. 21 तारखेनंतर हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे राज्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज. आज संध्याकाळपासून 20 डिसेंबरच्या सकाळपर्यंत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 17 व 18 तारखेला आकाश मुख्यतः निरभ्र राहून अधूनमधून आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. 19 तारखेनंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.